नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओयासिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा, जिला आपण TET परीक्षा असं म्हणतो. या TET परीक्षेच्या संदर्भानं ज्या विद्यार्थ्यांचं DED आणि BED झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे, वर्तमानपत्रातली न्यूज आहे. नेमकी न्यूज काय आहे त्या संदर्भानं आपण चर्चा करणार आहोत. खूप दिवसापासून TET परीक्षा ही ऑनलाईन परीक्षा होणार आहे अशा चर्चा होत्या. या चर्चेला आता पूर्णविराम मिळालेला आहे, कारण TET परीक्षा जी होणार आहे 2024 ही ऑफलाईनच म्हणजे पारंपरिक पद्धतीनंच होणार आहे. म्हणून एक संधी म्हणून या बातमीकडं बघा आणि तयारीला लागा, कारण आत्ताच मागे शिक्षक भरती झालेली आहे जवळपास 11,000 पदांसाठी. त्यामुळं त्यामध्ये आपल्याला माहीत आहे की TET महत्त्व किती आहे. सर्वप्रथम बघूया आपण की वर्तमानपत्रामध्ये ज्या न्यूज आल्यात त्या न्यूज काय आहेत. TET परीक्षा ऑफलाईन, राज्य शासनाकडून मान्यता. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे TET ऑफलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे. ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यास राज्य शासनाकडून मान्यता देण्यात आली असून लवकरच परीक्षेचे वेळापत्रकही जाहीर करण्यात येणार आहे. शिक्षक होण्यासाठी TET परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे, त्यामुळे राज्य परीक्षा परिषदेतर्फे TET परीक्षा आयोजित केली जाते. त्यात मराठी, इंग्रजी, उर्दू अशा वेगवेगळ्या माध्यमांच्या परीक्षा संगणकीय पद्धतीने घेण्यात अनेक तांत्रिक अडचणी उद्भवत असल्याने TET परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच घेण्याचा प्रस्ताव परीक्षा परिषदेने राज्य शासनाला सादर केला होता. या प्रस्तावाला राज्य शासनाकडून मान्यता मिळाली आहे, त्यामुळे ऑफलाईन किंवा प्रत्यक्ष लेखी परीक्षेचा पर्याय स्वीकारण्यात आला आहे. ऑफलाईन पद्धतीने परीक्षेचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल अशी माहिती राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी दिली. राज्यात शिक्षकांच्या 30,000 पदांची भरती करण्याची घोषणा करण्यात आली होती, हे सर्व आपल्यांना माहीत आहे. एकंदरीत आपण ही बाब लक्षात घ्यायची आहे की यावर्षीची जी TET परीक्षा होणार आहे ती ऑफलाईन पद्धतीनं होणार आहे. 2013 TET परीक्षा घेतली जातात. 21 नोव्हेंबरच्या आसपास शेवटची TET परीक्षा झाली होती 2021. जवळपास 7 TET पेपर आपल्याकडे उपलब्ध आहेत. आपण आपले जे चॅनल आहे ओयासिस करिअर पॉईंट यूट्यूब चॅनल, या चॅनलवर 2013 ते 2021 जे TET पेपर झालेत त्या TET पेपरचं ॲनालिसिस करणारे व्हिडिओ प्रत्येक सब्जेक्टचे आपण प्रयत्न केलेला आहे. ते व्हिडिओ तुम्ही बघा, कारण TET परीक्षा जी होते ती मागच्या पेपरला अनुसरून होते हे पहिले समजून घ्या. किंवा तुम्ही प्रत्यक्ष मागील किमान 3 ते 4 वर्षाच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या 3 ते 4 वर्षाच्या जर प्रश्नपत्रिकेचा अभ्यास केला तर निश्चितच तुम्हाला ओळखू येईल की मागच्या वर्षीचे प्रश्न एकदम सारख्याच पॅटर्ननं TET होते. म्हणून मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे की ज्या विद्यार्थी यावर्षीची TET परीक्षा देणार आहेत त्यांच्यासाठी TET पास होणं सुवर्ण संधी असणार आहे. आपल्याला बी पण माहीत आहे की ज्या विद्यार्थ्यांचं DTED किंवा DED झालेलं आहे अशांना TET पास होणं अनिवार्य आहे, त्याशिवाय त्यांना TET परीक्षा देता येत नाही. TAIT जिला आपण अभियोग्यता परीक्षा म्हणतो शिक्षक होण्यासाठीची, ती परीक्षा DED झालेल्या विद्यार्थ्यांना देता येत नाही. त्यामुळं अशा विद्यार्थ्यांनी TET परीक्षा पास होणं अपेक्षित आहे. खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे मागील वर्षी मॅसेज होते की तुमचे व्हिडिओ बघून, जवळपास 1,000 विद्यार्थ्यांनी मॅसेज केलेले आहेत की व्हिडिओ बघून पास झालो. म्हणून जे मागच्या प्रश्नपत्रिकाचे ॲनालिसिस करणारे व्हिडिओ आहेत ते तुम्ही बघू शकता. आपलं जे चॅनल आहे या चॅनलवर जा ओयासिस करिअर पॉईंट आणि त्या चॅनल प्लेलिस्ट आहे महा TET. या प्लेलिस्टमध्ये गेल्याच्या नंतर खूप सारे व्हिडिओज तुम्हाला TET संदर्भानं बनवलेले मिळतील, अभ्यासक्रमाचे व्हिडिओ बनवलेले मिळतील. TET पेपर क्रमांक 1, TET पेपर क्रमांक 2 हे सगळे व्हिडिओ तुम्हाला तिथं व्यवस्थित बनवलेले आहेत मागच्या वर्षीचे, आणि विषयवाईज व्हिडिओ बनवलेले आहेत म्हणून तुम्हाला ते पाहणं सोपं जातं. तुम्ही आमच्यासोबत सोशल मीडियासोबत कनेक्ट रहा. आमचं टेलिग्राम चॅनल पण आहे महा TET एक्झाम नावाचं, महा TET एक्झाम. किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला यूट्यूब, टेलिग्राम, व्हॉट्सअप, फेसबुक आणि इन्स्टाच्या लिंक दिलेल्या आहेत.
तिथंसुद्धा तुम्ही जॉईन व्हा, जेणेकरून तिथं आम्ही तुम्हाला एकदम क्वालिटीचं कंटेंट उपलब्ध करून देतो. जसं जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे तिथं तुम्हाला व्हिडिओच्या लिंक, त्याचबरोबर तुम्हाला टी ई टीच्या संदर्भानं जे प्रश्न आहे त्या प्रश्नांचा सराव पोल क्वेश्चनद्वारे आम्ही करून घेतो. तिथंसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात तुमचा फायदा आणि सराव होऊ शकतो. व्हॉट्सअप चॅनलसुद्धा जॉईन करा, त्याचीसुद्धा लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना आमच्यासोबत व्हॉट्सअप कनेक्ट करायचं आहे त्यांनी 98-23-24-71 या नंबरला तुमचं नाव, तुमच्या जिल्ह्याचं नाव, अगोदर तुमचं नाव लिहा, तुमच्या जिल्ह्याचं नाव आणि टी ई टी एक्झाम असा मॅसेज करा, टी ई टी परीक्षा, जेणेकरून आम्हाला कळून जाईल की तुम्ही टी ई टीची तयारी करतायत. आणि त्या संदर्भानं आम्ही तुम्हाला ज्या लिंक्स आहेत महत्त्वाच्या व्हिडिओच्या, ज्या अपडेट्स आहेत टी ई टीच्या संदर्भानं, आपण शक्य जर झालं तर सराव पेपरसुद्धा घेणार आहोत. टी ई टीचे सराव पेपर, या सराव पेपर पूर्ण झाल्याच्यानंतर त्याचं वेळापत्रक निश्चित तुम्हाला आता डिस्प्ले करण्यात येईल आपल्या ओयासिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलला. त्यावेळेस तुम्हाला सर्व डिटेलमध्ये कशी परीक्षा घेणार आहोत, कसं विश्लेषण करणार आहोत या संदर्भानं माहिती देण्यात येईल. तरी पण विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आहेत की दुसऱ्या पेपरची जर न्यूज बघितली तर त्यांचं म्हणणं असं आहे की एप्रिल मेच्या दरम्यान, म्हणजे या सगळ्या 1-2 महिन्यामध्ये ही प्रोसेस शासन करू शकतं, म्हणून आतापासूनच अभ्यासाला लागा. सिलेबस बघा, त्या पद्धतीनं जा, पहिले सिलेबस बघून पद्धतीनं जा. आणि 2-3 वर्षाच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या प्रश्नपत्रिकाचं जर तुम्ही अवलोकन केलं तर मला वाटतं तुम्हाला ते इझी जाणार आहे. तसं आपण विषयावाईज ॲनालिसिस करणारे व्हिडिओसुद्धा अपलोड केलेले आहेत, तेसुद्धा तुम्हाला उपयुक्त ठरू शकतात. तसं आपण पात्रता, नेमकी टी ई टीची पात्रता काय आहे आणि अभ्यासक्रम काय आहे या संदर्भानं अजून परत एकदा व्हिडिओ बनवू, जेणेकरून नवीन विद्यार्थ्यांना त्यांचा फायदा होईल. ऑलरेडी आपण परीक्षेच्या पात्रतेच्या संदर्भानं आणि अभ्यासक्रमाच्या संदर्भानं व्हिडिओ बनवलेले आहेत. तुम्हाला फक्त आपल्या ओयासिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये जाऊन प्लेलिस्टमध्ये टी ई टी एक्झाममध्ये जायचं आहे. तिथं खूप सारे व्हिडिओ आहेत जे तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी मदत करू शकतात. सर्व मित्रांना व्हिडिओ पाठवा, जेणेकरून त्यांचाही फायदा होईल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. धन्यवाद.